सोलापुरातील शिंदे गटाचे संजय कोकाटे यांनी भाजप आमच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप केला होता। यावर जिथे जिथे निधी मागितलाय तिथे तिथे निधी पुरवला असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे। तसंच कोकाटेंशी बोलून कुठे निधी कमी पडला याची माहिती घेऊ असंही विखे पाटील म्हणाले। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीचा खूप अन्याय सहन करतो। पालकमंत्री वेळ देत नाहीत, संजय गांधी निराधार सारख्या कमिट्या पुढे झालेल्या नाहीत, आमची कुठलीही कामं होत नाहीत, फक्त भारतीय जनता पार्टीचं काम करा असा अलिखित आदेश प्रशासनाला दिलेला आहे, तेही आम्ही सहन करतो। आता बऱ्याच ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते नाही आहेत, तिथं ते निधी मागताय। नंतर असं लक्षात आलं की ते त्या ठिकाणी जो निधी मागितला जातो मग ते एक तो काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत किंवा राष्ट्रवादीचे आहेत, पण आपण निधी थांबवलेला नाही आहे। जिथे जिथे आपल्याला त्यांनी मागितलं सगळ्या ठिकाणी आपण दिलेला आहे, त्यांना बोलवत गेलो मी नेमकं कुठं त्यांना वाटतं निधी कमी पडला, कोणत्या ठिकाणी कमी निधी मिळत नाही।